हे बघा मित्रांनो, इला म्हणतात क्वालिटी. आता हे बघा, इला म्हणतात घागर. घागर कशाची घागर रे? पाचची मोटर रे. सोडा आणि इला बी पाहून घ्या. आता एक किलो लपवा, दुसरी दाखवा. याच्यानंतर इकडे बरच. आणि हे पाय ते तिकडची तिकडची मोठा आहोत तपा. दूध चालू झाली. आणि ही बी पाहून घ्या कळशी. हो पाहिले का वस्तू? काय बात मित्रांनो, या शेळ्या गाडीत जणल्या होत्या, तर जणल्यानंतर ताज्या जणलेल्या आहेत. अजून चिकावरती आहेत, दुधाला अजून चांगलं उतरतील. आणि याच्या व्यतिरिक्त अजून इकडे तुम्हाला तोलावाच्या दाखवतो. या पण दाखवा तोलावाच्या. ही जणणार आहे बघा. आता तुम्ही जर म्हणशाल ना बरं की तिला तुम्ही उलले असेल असं, तर मग ही बघा ही तोलावरची, ही जणणार तिला ठीक आहे. म्हणजे अजून जणेल नाही. अजून ही बघा, ही तीन चार आडू 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 बघूया. क्वालिटी इसको बोलते माप. हे माप बघा मित्रांनो, तोलावरची माप बघा मित्रांनो. म्हणाल का चालू गाडीची पहिला रुपया पहिले होत बघा मित्रांनो, लागली पक्की पहिले होत पहिले वेळात लागली. ही पण बघा, ही पण बघा दुसऱ्या बाजूने. मोकळे दोन पिल्ले का जणली कधी पहिला पहिल्या दुसऱ्याच्या ही पण बघा मस्त चमकवाल्या आणल्या. हा चमक शिडीन वरती मस्त. हे बघा हे एक नंबर फुलतोलावरची मस्त एक नंबर शिंगडी आहे. छोटी शिंगडी दिसून राहिली मित्रांनो. बघा पाटी एक नंबर. गाबन गाडी जणली का मित्रांनो? ही गाडी जणली पहिल्या मध्ये येतो. हे बघा माप वस्तू म्हणता येईल इसको बोलते डबल हड्डी. झाड माप आहे मित्रांनो. हे बघा माप बघू द्या सगळ्या गोष्टी बरोबर. ही जणली वाटत पाट. ही जणली हा गाडीत जणली ती. हे वस्तू खिल्लार बघा तिसऱ्या म्हणजेच नाही. ही पण बघा मित्रांनो, माप मस्त जाड आणलेलं आहे. हे बघा अजून ही पण जाड. बरोबर थांबा थांबा एक घेऊ द्या
हे बघा माप मित्रांनो, माप बघा घोड्याचा बच्च आहे, कच्ची थोडी पण माप मस्त आहे. हे बघा ही तोलावरची आहे, 8-15 दिवस घ्यायची. बरोबर ज्याला जशा लागला तशा आहेत. बरं कच्च्यावाले कस्टमर असतात, बरं तोलावरचे असतात, बऱ्याच जणांना तिसऱ्या होता ज्या आवडते, बऱ्याच जणांना पहिल्या दुसऱ्या ज्या आवडते. हे बघा हे माप बघा. एक महिन्याची कच्ची पण वस्तू तर एक नंबर. पाठ त्याला म्हणजे म्हैस गाडीत जाणेले एक नंबर. मित्रांनो मूर्ती छोटी पण कीर्ती बघा एक नंबर. बर तू जावतो का? हे बघा हात लावा हात लावा. जनली वाटते ती या पाठ बघा मित्रांनो एक नंबर देखणे शेरापट्टी शिंगडी बघा मस्त चमक. मित्रांनो गाडीमध्ये ज्या जास्त करून माप दिसतोय कवड माप दिसतोय पहिल्या दुसऱ्या मध्ये चांगला दिसतोय. पहिल्या दुसऱ्याच्या चेहरा बघा केवढा देखणार शिंगडी वगैरे. हे पण बघा मस्त दुसऱ्या मध्ये पण. मी पण बघा मित्रांनो पाठायची मी पाठ बघू का सुस्क पहिल्या जापायची पहिल्या जापायची. आता ही शिंगडी बघू बघता तुम्ही मोठी पण पहिल्या होता जी ही बघा. पहिला ही बघा पहिल्या होता मध्ये थांब ना थोडं बघू द्या. हे बघा मित्रांनो मग गाडीत जणली काय जाता वस्तू मस्त. तरी बच्चे घेऊन झाले क्वालिटी सस काय पाडूया मस्त दुसरं पहिला पाठ बघा मित्रांनो पहिल्या होता मध्ये पहिला होता मस्त आहे पहिल्या दुसऱ्याचे एकदम भारी शेड आहेत. ठीक आहे मधले बाहेर दुसऱ्याले हे बघा मित्रांनो ही मस्त दुसऱ्या एकदम भारी दुसऱ्या होता जी फक्त हे घोड्याचं माप. बघा मित्रांनो
तर दुसऱ्या गटाचे असं. हा एक नंबर असते. ही बघा आता मशीन आली खाली अजून जनेले औंग्या बाई मस्त एक नंबर. गोडा मस्त सगळा माल कवडा आणला एकदम. दुसरा पार्ट बरोबर. काय भरून जाते उभं राहून राहून दोन बचीचे का बघू दे. ये बच्च का बाहेर येऊ हो क्या बात आहे. सगळे पिऊन गेले ते मित्रांनो. पाटरी शेण नव्हतं हो पाठे एक दोन बोकडे ना तुम्ही एक पाठ येणार काढ बोकडे पण वस्तू एकदम पेडे दोघी बी काढ बोकड. बघा मित्रांनो एक नंबर आहे. एक सारखे हे बघा मध्ये बच्चे आहेत त्या शेड्यांचे दूध वगैरे पिऊन गेले. हे बघा ही शेडी एक यांनी घेतलेली आहे. ती शेडी जण राहिली तोला आठ शेड घेतली त्यांनी. ती शेड जण ते बघा शेड तिला शेड मानला त्यांनी. तेच भाऊ स्वतः डिलिव्हरी करताय शेडी चालू गाडीत आणलेली. पाठ झाली ज्या भावाने घेतली त्यानेच ती डिलिव्हरी केली. आता साडे अठरा बार मध्ये दिली ती. मित्रांनो आता दोन बच्चे दिले त्याने या भाऊन घेतली. भाऊ गाव कुठलं? चिचव तालुका निपाड देवळा चांदूर म्हणता तुम्ही? तालुका देवळा. आता हे बकरी तुम्ही घेतल्यानंतर जणली ना? अर्धा तास जणली. बच्चे व्यवस्थित दोघी पण दोन बच्चे दिलेलेच. मित्रांनो आता यांनी घेतल्यानंतर ही बकरी जणलेली. दोन बच्चे दिलेलेत. काय पाठ बोकड आहे का? दोघी पाठ आहे. अरे वा मित्रांनो दोघी पाठ दिलेले ठीक आहे. भाऊ नमस्कार. बऱ्याच दिवसाचा गॅप होता. ते पाणी पावसामुळे आपण बंद केलेला होता. पाणी पावसामुळे का? एक महिन्याचा गॅप दिला होता ना. बकऱ्या लंगड्या होत आहेत. अच्छा अच्छा. त्याच्यामुळे गॅप दिला होता का? आज जर आपण वाचलो तर आपल्या पुढे शेतकरी वाचत. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे आपण गॅप दिलेला होता. आता इथून पुढे सीट झालेले आहेत. आता पुढे सीट झालेला आहेत का? चालेल ठीक आहे. आता आजच्या गाडीमध्ये किती शेड होते आपल्या? आपल्या 61 61 का? सगळ्या कापणी का? सगळ्या कापणी 5 शेड झालेल्या होत्या. अच्छा ठीक आहे. तर मित्रांनो ही माप आहे. माप बघू शकता तुम्ही. दाखवा आता पहिल्यापासून थोडं कासी वगैरे दाखवा. एक नंबर. हे बघा मित्रांनो माप एकदम डबल अड्डी जाड शिडी. बघा खाली घाले बघा. नरम चटा घेणार आहे. नरम चटा बरोबर डबल अड्डी बरोबर. या आता आपण सगळ्या तिसऱ्या होत्या दिसतंय मला इथं. सगळ्या तिसऱ्याची पट्टी बांधली आहे. दुसऱ्याची पण नाही. हां दुसऱ्याची पण नाही. फक्त तिसऱ्याची आहे ही सगळी धावून तिसऱ्याची. मित्रांनो म्हणजे ज्याला कोणाला दुधासाठी शेळ लागत असेल ना त्या तिसऱ्यामध्ये दुधाला शेळ चांगले उतरते. पहिल्या दुसऱ्यामध्ये कमी असते. पहिल्याच्या दुसऱ्याच्या तुम्हाला दुसऱ्या पट्टीला मी दाखवणार आहे. चालेल ठीक आहे. बघा मित्रांनो माप कुठ चाललंय. किती? 18 तास. अच्छा
हे बघा गरम चटक आहे, थोडी लेट आहे बघती हा, लेट आहे पण वस्तू ठेवली वस्तू आहे बरोबर चालतं ठीक आहे दाखवा काय आलं रे बघा मित्रांनो पक्की गाबणी शिडी आहे काच बघा एकदम साफ सुथरा नरम चटक कुठलाही बाद नाही काही नाही शिंगडी बघा शिंगडी एकदम नाजूक काही टेन्शन नाही चेहरा पट्ट एकदम तिसऱ्या भातामध्ये एकदम भारी शिंगडी मित्रांनो जास्त पक्कड शिंगडी दिसत नाही आहे तिसऱ्यामध्ये पण अजून तुम्हाला पहिल्याच्या दुसऱ्याच्या पण देखील मी दावून बांधून दाखवणार आहे अच्छा ही का हे दुसरं ते बांधली गेली का मित्रांनो दुसऱ्या हाताची बांधली गेलेली आहे नाही आपण दुसऱ्याची पहिल्याची दावून वेगळी बांधणार होतो ती बांधली गेलेली चालतं ठीक आहे बसू राहिले त्या काय समोर बसू राहिले नुसतं आराम नाही त्यांना जो आराम करतील मग खातील त्या तिकडे बसताय बघा मित्रांनो सगळ्या शेडींवरती चमकी क्वालिटी हे बघा हे बघा एकदम साफ सुथरी झाले एकदम साफ सुथरी याची काय जांभराटपणा नाही दिला जास्त बरोबर तिला वापस आकाश भाऊ हे बघा बघितलं बरोबर बघा मित्रांनो कशी गाली एवढी लागतील ना की चालायला जागा येणार चालता येणार जनायचे तेव्हा आणि दुधाला पक्क उतरतील मित्रांनो तिसरे होते जसल्या कारणाने तू काय खाल्लं 16,000 जे असेल तर गेलो हे बघा दुधात आणि लेंडीत पाण्यात माझी क्यू अरे झाली होती बघली मग काय रे काम एवढे करत काय बोलतोय मी एकदम हे बघा वस्तू इकडे आण तुम्ही सावली थोडं उन्हा देणार मोबाईल गरम होतो हे बघा वस्तू मित्रांनो माप आहे मित्रांनो सर सगळं माप आहे एक सहार कमरे एवढं माप आहे बघा तुम्ही पाठी जागा ना आपल्या कमरेपर्यंत आणि शिंगिडा छातीपर्यंत हे बघा मित्रांनो सगळंच शिडे मस्त सरलेलं नाही बरं पाय दिशा बस बसू राहिले हे बघा गाले बघा साफ सुथरा पोलावच्या हे बघा बस बसू राहिले सगळ्या बघ तुम्ही बघू शकतात जिचा थोडा थकवा निघाला ते बघा तिकडे खाते अच्छा नाही बाकी सगळ्या बसत आहेत हे बघा बघा हे बघा तोलावरची कोणी म्हणाल का चालू गाडी आली काय दादा नाही 15 दिवस लेट झाले पण वस्तू बी आणल्या बरोबर एकदम माप क्वालिटी
सगळ्या गोष्टी बरोबर बघा. सगळ्या रुपात पण शेड आहे एकदम समाक जांभरापणा आणि साफसुथऱ्या काशीमध्ये लांब्या पण तेवढ्या उंच्या पण तेवढ्या मस्त एकदम परफेक्ट माप आहे. हे बघा शिंगडी बघा शिंगडी पा फक्त बरोबर पाहिली आता ही दाती पाहून घे. हे बघा कोरी बरोबर वस्तू पाहून घ्या कशी गाडी उद्या येणार आहे का दादू बाजूला सोडा अजून. मित्रांनो संपूर्ण जी पट्टी दाखवली सगळी पट्टी सरसकट एक माप सारख्या. हे बघा माप हे बघा खाली काळा छोटी जना एवढी जना वाढू दिल्या नाही तिला पाहिला कशा दिसून आल्या त्या एक नंबर झाला. एक नंबर माप एकदम समग आहे समग क्वालिटी आहे का नाही क्वालिटी एक नंबर. हे बघा हे बघा पाहून घ्या मस्त एकदम वस्तू पाहून घ्या कशी. हे बघा हे बघा आता हे लेवर जी दावली ना भया. तर भाऊ आता तुम्ही दाखवलं आता मला जी पट्टी दाखवली या दावणी मध्ये कसं काय असणार रेट वगैरे सगळ्या तिसऱ्या वेताच्या होत्या पट्टी जर सरासर एक दहाची पट्टी जर काढली ती तुम्हाला 19 किंवा 20 हजार रुपये पर्यंत भेटल. 19 आणि जर तीनच्या जर अजून 5 किंवा 10 शेळ्या अजून वाढवल्या एक तर 15 शेळींचा पट्टी म्हणा तर 20 शेळींची त्याच्यात अजून तुम्हाला आपण डिस्काउंट देऊ अजून 500 ते 1000 रुपये कमी धरून चालायचं. ओके 15-20 ची जर पट्टी घेतली तर बरोबर शेळ्या तर बघितल्या असे लाखाचे होते. बरोबर बरोबर. तर मित्रांनो हा जो रेट हा ह्या गाडीचा आणि ह्या पट्टीचा रेट होता पुढच्या गाडीचा आणि आता ही पुढची पट्टीचा रेट तुम्हाला मी सांगतो तो व्हिडिओ संपूर्ण बघत चला चला पुढची पट्टी बांधा आपण दुसऱ्या आणि पहिल्या वेताची. मित्रांनो आता ही जी पट्टी बांधलेली आहे ही पहिल्या आणि दुसऱ्या वेताची पट्टी बांधलेली आहे आणि पहिल्या दुसऱ्या वेतामध्ये आता पाठी असताना मित्रांनो माप बघा कसं आहे बकरीवाणी माप म्हणजे आपल्या गावराणी बकरीपेक्षा जास्त मोठं माप आहे पहिल्या वेताचे. हो हो ना हो ना हे माप बघा अगोदर त्याच्यानंतर शिंगडी बघा हो हो चेहरा पट्टी दावा क्वालिटी मित्रांनो नवे. हे बघा चेहरा हे बघा पहिल्या दुसऱ्या त्याच्या तर मित्रांनो ही पहिल्या दुसऱ्या वेताची पट्टी पूर्ण एकदम चेहरा पट्टी वरन तुम्हाला समजेल त्याच्यानंतर अंगावर जो कपडा असतो त्याच्यावर पण समजते क्वालिटी वरन समजेल तुम्हाला. हे बघा सर सगळ तर या जरा दाखवा ना काशी वगैरे पण हे बघा पहिल्या वेतामध्ये दुसऱ्यामध्ये असेल ना दुसऱ्यामध्ये. हे बघा दुसऱ्या वेतामध्ये दिसला का हो हे बघा ही पण दुसऱ्यामध्ये ही पहिल्या वेतामध्ये नाही ही दुसऱ्याची असेल ना ही दुसऱ्याची दुसऱ्या वेतामध्ये ही बी दुसऱ्यामध्ये हे बघा ही पहिल्याची पहिल्या वेतामध्ये ही पाड बी पहिल्याची ही पहिल्या वेतामध्ये दुसऱ्याची दुसऱ्यामध्ये पाड पहिल्याची पहिल्या वेतामध्ये पण पहिल्या वेतामध्ये दुसऱ्याची दुसऱ्या वेतामध्ये पाड बी पहिल्याची दुसऱ्या वेतामध्ये पाहून घ्या बरोबर बसतो का. तर बघा मित्रांनो पट्टी अजून ही जी या ज्या शेड्या आहे या तिसऱ्या चौथ्यामध्ये जास्त अजून हाईट करतील आणि शरीर बांधा जो असेल तो सगळा अजून मोठा होईल. तर ही सगळी पट्टी गाप नाही
चिक काढून देखील समोरचे घेऊ शकतील. तर आता काय दाम असेल यांचा? मला 15 पाट आहेत. कसे द्यायचे? 14-17 टार्गेट ठेवले आपण. 14-17 टार्गेट. अच्छा, 17 पेक्षा कमी घेऊ शकते, 14 पेक्षा जास्त घेऊ शकते. ओके, हिशोबाने द्यायचे आपल्याला. किती घ्याल भाई? मिनिमम नाही काय, 10 शेळे घ्याल भाई. 15 आहेत. 10 घेतल्या तर 14-17 ठीक आहे. मित्रांनो सोडून दाखवतो, बघा. मित्रांनो अशा पाठी घेऊन गेल्यावर तुम्हाला 7-8 वर्ष यायचं कामच नाही इकडं. बघा हे बघा मित्रांनो, हिला म्हणतात क्वालिटी. आता हे बघा, हिला म्हणतात घागर. घागर कशाची घागर रे? 5 मोटर आहे. सोडा हिला बी पाहून घ्या आता. एक किलोला पहा, दुसरी दाखवा. याच्यानंतर इकडे बरच. आणि हे पाय ते तिकडची तिकडची मोठा आवडता पा. दूध चालू झाली. आणि ही बी पाहून घ्या कळशी. हो पाहिले का वस्तू? क्या बात आहे मित्रांनो, या शेळ्या गाडीत जणल्या होत्या. तर जणल्यानंतर ताज्या जणलेल्या आहेत. अजून चिकावरती आहेत, दुधाला अजून चांगलं उतरतील. आणि याच्या व्यतिरिक्त अजून इकडे तुम्हाला तोलावरच्या दाखवतो. या पण दाखवा तोलावरच्या. ही जन्नर ही बघा. आता तुम्ही जर म्हणशाल ना बरं की तिला तुम्ही असेल असं, मग ही बघा ही तोलावरची ही जन्नर तिला ठीक आहे. म्हणजे अजून जनेल नाही. अजून ही बघा, ही तीनच्या पेक्षा जबरदस्त लागेल. अजून ही कच्ची, अजून ही पण तशीच लागायची. पण कच्ची अजून ही पण कच्ची आहे. क्वालिटी कशी शार्प आहे. मोठे माप आहे ना, चौथं त्याच्या असतील मोठ्या मापात. मित्रांनो जसं तुम्हाला बोलतो मी, तिसऱ्या नंतर शेळ्या दुधाला उतरतात. तिसऱ्या चौथ्या नंतर या तशात. हे बघा मेंढीच्या कासामध्ये रूपांतर झाली ती आताची. हे पाहिलं का? वस्तू वस्तू. हे बघा अजून ही पण बघा मित्रांनो, या सगळ्या शेळ्या मित्रांनो जसं तुम्हाला दुधाच्या दाखवल्या तशा लागायच्या. दाखवा सोडून दाखवा. इकडे इकडं सोडा, एक सोडा. हे बघा गुणात किती आहे. बरोबर दिलं पाहिजे. लिटर 2 लिटर 2.5 लिटर एका डायमाला दूध. अच्छा, दोघे डायमाचा 5 लिटर. मूर्ती छोटी पण कीर्ती पाहिली कशी तिची. कीर्ती मान. हे बघा वस्तू पा. आकाश भाऊ पाय कशा आहे पहिले क्वालिटी आपली. क्वालिटी बकरी पाहिली का? वाकड्या शिंगाची पण 5 लिटर दूध दिलं पाहिजे. ही कशी पाहिली का? आकाश भाऊ वस्तू कशी पाहिली का? मोटर लावते अजून दिल्ली भरपूर लागायची. ती वस्तू नरम चटा घे बरं. ताजे पण बघा. हे बघा मित्रांनो, आता इथे चालू डिलिव्हरी झाली. व्यवस्थित 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 आहे का? हे बघा मित्रांनो, मित्रांनो बच्च बघा जिवंत आहे. आतापर्यंत मी तुम्हाला जेवढ्याही डिलिव्हरी दाखवल्या मित्रांनो, ज्या मी आल्यावर झालेल्या आहेत, सगळ्या शेड्या व्यवस्थित डिलिव्हरी होतात. आता त्या दादांसमोर पण एक जनली ती दाखवली, आता ही जनली परत तुम्हाला दाखवली. हे बघा दोन असेल तिच्यात ना. बचला आणि ती अजून लागत का?
नाही एक आहे ना अजून. हे बघा मित्रांनो, आता मित्रांनो एवढी आपल्याला शिडी पालनामध्ये माहिती पाहिजे. आता ही शिडी जन्नारी होती पण तिला तेवढ्या पाहिजे तशा वेदना होत नव्हत्या आणि ती तेवढी प्रोसेस दाखवत नव्हती, पण तिचा टाइम झालेला होता. मग आता हे स्वतःहून आपण हात घालून काढता आला पाहिजे. तर बघा दोघी बच्चे जिवंत आहेत. एक दोन दिवस अगोदर जन्मली असेल ती, फक्त प्रवासामुळे एवढा विषय, बाकी बच्चे व्यवस्थित आलेले आहेत. शिडी बरोबर तिचा, तिला काय त्रास होतोय हा समजला आहे. आता ती दिवसभर जर तिने त्रास घेतला असता तरी तिला बच्चे झाले नसते. पण आता भाऊ व्यवस्थित याला मरून गेले असते. बरोबर, आता एवढा माणसाला शिडी पालनाबद्दल अनुभव. बरोबर, आता स्वतः सगळेजण म्हणत होते हा, पण तुम्हाला समजलं टाइम तिचा झालेला आहे बस.